मगासपासून माझं नाव बदलण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचा मी धिक्कार करतो. मला कोणीही महाराष्ट्रात जयंताबा म्हणत नाही, त्यामुळे ते सगळं रेकॉर्डवरून काढून टाका. आपले सर्वांचे नेते माननीय अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हेमंतराव नाना देशमुख, अनिल अण्णा गोटे, आपले लोकप्रिय तरुण आणि तडफदार जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील, रामकृष्ण तात्या, जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, किरण शिंदे, किरण पाटील, करण खलाटे, ज्योतिताई पावरा, जितेंद्र मराठे, रणजितराजे भोसले, रवींद्र देशमुख, पूजाताई खडसे, नानाभाऊ मराठे, रामभाऊ माणिक, जुईताई देशमुख, अमित पाटील, पोपटराव सोनवणे, मनोज महाजन, भूपेंद्र धनगर, ललित वारुडे, बापू महाजन, गिरीश नेरकर, राजू देशमुख, भाऊ भांगरे, नजीम शेख, कुणाल पवार, प्रशांत बदानी, ईश्वर माळी, निखिल पाटील, सुमित पवार, विजय भांबरे, ज्ञानेश्वर आबांच्या बरोबर ज्यांनी प्रवेश केला ते विजयसिंग गिरासे, नंदू सोनवणे, सागर मराठे, देवाबापू कोळी, साहेबराव खरकार, सुयोग भदानी, सुनील बेहरे, शिरपूर, शिंदखेडा, साखरी, धुळे ग्रामीण भागातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर आणि ज्ञानेश्वरबा भांबरेंचे सर्व कुटुंबीय आणि नानाभाऊ मराठे, गिरधारी शेठ, दीपक गिरासे, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, उशीर झालेला आहे, आपण सर्वांनाही जायचंय आणि त्यामुळं तुमच्या भाषेत मी एवढंच सांगेन की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडतेन सर्वासन हार्दिक स्वागत करी राहीनू आणि आठे राष्ट्रवादींना उमेदवार निवडानी जबाबदारी तुमनावर टाकी राहीनू. तुमना कोणताच कामे आडाव नाहीत हाई जबाबदारी मनी मी सर्वांसन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षना अध्यक्ष म्हणून स्वागत करस आणि तुमले विनंती परत करतो की तुम्ही राष्ट्रवादींना उमेदवार निवडी द्या. आज मगासपासून जी सभा चालू आहे त्या सभेमध्ये सर्वच विषयांची चर्चा चालू होती. मी मगासपासून माझ्या मोबाईलवर मगाशी एक बातमी पुढारीची वाचत होतो, ती काही कुठं सापडली नाही. परत बातमी काय, आता अलीकडे महाराष्ट्रात कुणी आमचा उमेदवार उभा राहिला की पराभूत झाला की सांगतो समोरून फार पैशाचं वाटप झालं, फार नोटा वाटल्या. बातमी अशी होती की देशामध्ये दोन तीन नोटा जिथं छापल्या गेल्या त्या, जसं आपल्याला नाशिकला सरकारी प्रिंटिंग प्रेस आहे त्या ठिकाणी ज्या नोटा छापल्या गेल्या त्यातल्या काही लाख कोटी रुपयाच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाही. तुमच्या लक्षात आलं का माझा मुद्दा? त्या सगळ्या नोटा महाराष्ट्रात आता देशात आता फिरत आहेत आणि तुम्हाला वाटतं की फार उदाहरणं त्यांनी खिशातनंच काढून दिली आहे, तर त्या नोटांची पण चोरी देशात झाली आहे का अशी शंका वाटावी अशी देशात आता परिस्थिती आहे आणि त्याचा शोध हा खरं म्हणजे आपण घेतला पाहिजे. नाशिक, देवास, बंगळूर छापखान्यातून 500 रुपयाच्या अब्जावधी मूल्याच्या नोटा गायब, छापखान्याने पाठवल्या आरबीआयला मिळाल्याच नाही. 1761 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाले आहेत. त्यामुळं या देशात
कर्नाटकचं सरकार गेलं कारण 40% कमिशन घेणारं सरकार होतं। महाराष्ट्रातलं सरकार जाणार आहे कारण हे खोके बहादूर सरकार आहे, खोक्यानं यांनी आमदारच खरेदी केली असं लोकांचं आज ठामपणाने महाराष्ट्रात मत आहे। आणि म्हणून आपण मगाशी दादांनी सांगितलेले मुद्दे, भुजबळ साहेबांनी मुद्दे, ह्या सगळ्यांची पुनरावृत्ती करत नाही। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार पुढच्या निवडणुकीत विजयी झालाच पाहिजे, यात काही आता शंका असती कामा नाही। ज्ञानेश्वर आबा भामरेंचं मी मनपूर्वक पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो। कुठे गेले? आणि एवढी चिकट आणि सातत्यानं पाठपुरावा करायची त्यांची सवय आहे की काम करून आणायचं म्हटल्यावर एकदा त्यांच्या डोक्यात काम गेलं की ते काम पूर्ण होईपर्यंत मंत्रालय असो, मंत्र्यांची घरं असो, कुठं जिल्हा परिषद असो, कलेक्टर ऑफिस असो, ते पायरे उमऱ्या झिजवल्याशिवाय ते राहत नाहीत। त्यामुळे प्रयत्नवादी माणूस असला पाहिजे असं माझं नेहमी मत आहे। ते ज्ञानेश्वर आबांच्या ते सगळे गुण मला आज दिसायला लागलेले आहेत। पक्षातच होते, गेले, आमच्या पक्षातनं बाहेर लोक जातात, त्या लोकांचं मन तिकडं करमत नाही। त्यांना आमच्यातले बरेच आमदार पलीकडे भारतीय जनता पक्षाकडे गेलेत। 105 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ना, तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद 60-70 आमदाराची, त्याच्यावर नाही। बाकीचे सगळे पळवून आणलेले असे सगळे उदारीवर आणलेले आमदार आहेत। आणि महाराष्ट्रात वारं आता बदलायला लागले, एमव्हीए सरकार पुढच्या वेळी पुन्हा सत्तेवर येणार असं लोकांना वाटायला लागले। आणि म्हणून आता आमचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि फार तर मी म्हणतो शिवसेनेत नाही पलीकडे गेलेले जे आमदार आहेत आता ते द्विधा मनस्थितीत आहेत, आता आपण आपल्या घरटी परत जाऊया अशी भूमिका आता हळूहळू आमदारांच्या मनात आलेली आहे। त्यामुळे ज्ञानेश्वर आबा तुम्ही पक्षात आला तुमचं स्वागत करतो, पण पुढच्या वर्ष दीड वर्षात अजितदादांना आणि आम्हा सर्वांना आपल्यासारखे जे आमचा पक्ष सोडून गेलेले नको त्या छायेखाली गेलेले त्या सर्वांना परत येण्याची भावना तयार होईल, त्या सर्वांच्या स्वागतासाठी आता आम्ही तयार आहोत। आज या निमित्ताने महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय आणि त्या बदलत्या वातावरणाला तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा दिला पाहिजे। मगाचे सगळे मुद्दे, शेतकऱ्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, जाहिरातीत 1000 कोटी रुपयाचं बजेट यावर्षी जाहिरातीचं आहे, एका जाहिरातीने एकानं जाहिरात दिली 23%, जाहिर 26% जाहिरात दिली लगेच 23% रागवतोय, मग 23% दंगा केला की 26+23 मिळून जाहिरात करतात। थोड्या वेळापूर्वी, तासाभरापूर्वी सह्याद्री बंगल्यावर 26% आणि 23% मिटिंग चालू आहे सगळं मिटवायला, कारण सगळं आपलं उघड येईल म्हणून 26% पण म्हणतोय नको नको राहू दे आणि 23% पण म्हणतोय आता मिटवून घेऊया। दोघांना पाठीचा कणा राहिलेला नाही। सत्तेसाठी लाचारी पत्करणारी ही सगळी मंडळी जरा महाराष्ट्रातनं बाजूला करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी ताकदीनं पुढच्या निवडणुकात केलं पाहिजे। महाराष्ट्रातला माणूस निवडणुकांची वाट बघतोय, निवडणुका घेण्याचं धाडस यांचं नाही। सर्वेतून आम्ही किती लोकप्रिय हे सांगायच्या ऐवजी मग निवडणुकाच घ्या ना, महाराष्ट्राच्या विधानसभेच्याच निवडणुका घेऊन जाऊ दे, आता जाऊ दे, जिल्हा परिषद राहू दे, पंचायत समिती राहू दे, नगरपालिका राहू दे, एकदा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊन जाऊ दे। एवढी लोकप्रिय तुमची असतील, तुम्ही एवढे लोकप्रिय असेल तर मग एकदा निवडणुकीत राजीनामा सरकारनं द्यावा आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या विधानसभा बरखास्त करून नव्या निवडणुका लावाव्यात आणि तुमची लोकप्रियता ही किती आहे हे एकदा तपासून घ्यावी अशी आमची सगळ्यांची आग्रहाची मागणी आहे। मी इतर विषय सांगणार नाही, पण प्रकाशा बुराई इरिगेशन प्रोजेक्टच्या साठी मी या विभागाचा मंत्री होतो, त्यावेळी आपण काम चालू केलेलं जोरात, पण आता ते जवळपास प्रगती नाही आहे।
पीके अन्ना जय भवानी लिफ्ट कळवा ती फंक्शनल नाहीये, ती फार जोरात आपण काम चालू केलेलं पण ते आता थांबले। आमचे अनिल भाईदास पाटील साहेबांच्या मतदार संघातलं पाडळसरे धरण 81 किलोमीटर मागे पाणी वाढणार आहे, त्याला जवळपास सतत विशेष पैसे देण्याचं काम 2-3 वर्षात आपल्या सरकारनं केलं आणि त्या कामाला गती देण्याचं काम केलं। अशा अनेक गोष्टी आहेत। आता तापी बॅरेज मध्ये सारंगखेडा सुलवाडे बॅरेज जो आहे त्या दोन्हीकडून आपण आपल्या भागात पाणी आणण्याच्या संदर्भातला विचार, कारण आपले आवर्षण प्रवण जे तालुके आहेत त्यात आपला तालुका आहे, 18 वर्ष जे महाराष्ट्रात आमदार राहिलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं, 18 वर्ष ना, त्या 18 वर्षाच्या कालखंडात या तालुक्याला जर त्यांना न्याय देता नसेल आला तर मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने वचन देतो, या मतदारसंघात आमचा आमदार तुम्ही पुढच्या वेळी निवडून करा। प्रत्येक गावात पाईपने बंद पाईपने प्रत्येक गावापर्यंत पाणी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने करेल, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो। वे बराच झालेला आहे, सांगण्यासारखे विषय बरेच आहेत आणि म्हणून मी आपणा सर्वांना जाताना एवढीच विनंती करतो की आम्ही बेरजेचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत, आम्हाला धर्माधर्मात ते न वाढवता धर्मात धर्मातली लोक एकसंघपणाने कसे वागतील हे बघण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला आज विशेष आनंद आहे की आपण सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या विषयाला आज आपण प्रतिसाद दिला। या मतदारसंघ या तालुक्यातील 22 लिफ्ट इरिगेशन स्कीम दोंडाईचा तालुक्यातील आणि शहादा तालुक्यातील आपण दुरुस्त करण्याचं काम जवळपास 115 कोटीचं काम मंजूर केलेलं, त्याची कामं आता सुरू आहेत आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर यंत्रणेने त्या लिफ्ट इरिगेशनची कामं देखील पूर्ण करून या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। पुन्हा एकदा अनिल अण्णा गोटे एवढे आजारी असताना आले आणि त्यांनी त्यांना बोलणं थोडीशी अडचण आहे तरी देखील त्यांनी जोरदारपणाने भाषण केलं। या भागात पोलिसांचे अत्याचार ताई तिथं बसलेले आहेत, पोलिसांचे अत्याचार किती कोणाकोणावर झाले ते आम्हाला अनिल अण्णांनी सगळ्यांना आमच्या नाना देशमुखांच्यासाठी अनिल अण्णा गोटे मुंबईला सारखे यायचे आणि त्यांचा प्रयत्न हा होता की या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, पोलिसांचा अत्याचार अन्याय दूर झाला पाहिजे, ते अनिल अण्णांनी भाषण केलं। देशमुख नाना तर आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आहेत, आता भरल्यासारखा मतदारसंघ आम्हाला नाना वाटायला लागलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं एकसंघपणाने या मतदारसंघात बूथ कमिट्या करा। अनिल भाईदास पाटील इथं आले आहेत, सुरेश सोनवणे साहेब, बूथ कमिट्या केल्याशिवाय राजकारणात यश मिळणार नाही, कितीही मोठी भाषण, ज्ञानेश्वर आबा माझं जरा 2 मिनिटंच राहिलेत भाषण तेवढं ऐका, तुम्ही ऐकणं महत्वाचं आहे, बाकीच्या कोणी ऐकून काय उपयोग नाही। तुम्ही आता सगळ्या किती 168 गावं म्हटला तुमच्या मतदारसंघात आहेत, 163 गावात जाल त्यावेळी बूथ बांधायचं काम सुरू करा। आज या ठिकाणी आमचे संदीप बेडसे साहेब येऊ शकले नाहीत, त्यांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, अडचण आहे, पण तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे, एकमेकाचा द्वेष करून आपल्याला पुढे जाता येणार नाही, तुम्ही सगळ्यांनी प्रेमभावनेनं एकत्रित काम करा। सगळ्यात लोकप्रिय माणूस जो कोण असेल ते उडकण्याचं काम पक्ष करेल, तुम्ही त्याची काही चिंता करू नका, पण आधी खाली बूथ कमिट्या निर्माण करा आणि बूथ कमिट्यांचं काम हे 1.5-2 महिन्यात जर पूर्ण झालं तर ज्ञानेश्वर आबा आम्ही तुम्हाला वचन देतो दादा आम्ही सगळे पुन्हा त्या बूथ कमिटी 168 3-3.5 बूथ जर असतील तर 10-15 जरी बूथवर असली तर 4-4.5 हजार लोकांचा बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मिळावा। आमचे अनिल भाईदास पाटलांनी आम्हाला सिग्नल दिला, ते प्रमुख आहेत बूथ करणारे, त्यांनी सिग्नल दिला की आम्ही सगळे तुम्हाला पुन्हा इथं येऊन भेटू आणि आपण बूथ कमिट्या हा विषय मनात घ्या। महाराष्ट्रात विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी इथनं पाठवायचा असेल तर बूथ कमिट्या या ताकदीनं उभा करण्याचं काम प्रत्येक मतदारसंघात आपण करतोय, खान्देशमधल्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन जबाबदारी
याची आम्ही अनिलांना अनिल भाईदास पाटील यांच्यावर टाकलेली आहे। तरुण आहेत, होतकरू आहेत, थोडेसे कडक आहेत आणि त्यामुळे कडक बोलल्याशिवाय या बूथ कमिटी आणि खरं बोलल्याशिवाय बूथ कमिटी होत नाही। त्यामुळे जसं इथं या मतदार संघात आहे तसं आपल्या धुळे शहर विधानसभा मतदार संघात ही बूथ कमिटी करा। आणि धुळे कुठे गेले? शहर अध्यक्ष इथं बसले आहेत, अनिल अण्णा इथं आहेत। तुम्ही सगळ्यांनी आता एकमेकाच्या बद्दल माप ऑडिट काढायचं नाही, ते मी करणार। तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने हातात हात घालायचा आणि त्या शहरातल्या सगळ्या विधानसभेत बूथ कमिटी करायच्या, एवढी विनंती या निमित्ताने मी करतो। आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आलात, त्याबद्दल ज्ञानेश्वर भामरेंना समर्थन दिलं। ज्ञानेश्वर आबांचं मी मनपूर्वक राष्ट्रवादीत स्वागत करतो आणि माझे दोन शब्द मी पूर्ण करतो। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।